तुम्हाला एक प्रश्न विचारतो काय. तुमच्याकडं सहा अंडे आहेत, सहा अंडे, त्यातली दोन नासलीत, दोनचं आमलेट केलं आणि दोन अंडी फोडून टाकले, तर तुमच्याकडे किती अंडे राहिलेत? झिरो 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 तीन सर चार तीन सर चार तीन सर चार झिरो तीन. कसं काय सांगा तू, तीन कसं काय? कारण की ती दोन नासली, दोन नासली तर आणि असं बोटोवर करून दाखव. हा सहा होती त्या, दोन नासली तर हा हे पण बोटोवर दोन तयार केले. हा काय झालं? अरे थांब की पुढे दाखव. हा सांडी, हा सांडी, सांडी त्यातली दोन नासली म्हणजे ती खराबच झाली, दोन फोडली तर म्हणजे ती फोडलीच नाही, फोडली नाही फोडली. ऐका की हा मला चार राहणार. थांबणार एक, पण तू म्हटलं की तीन राहणार म्हटलं ना, तू तीन म्हटलं आधी. बरं ठीक आहे, तुझं काय म्हणणार कशी काय? किती राहिले? नवीन 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 साडे राहिले, दोन अंडी. तुझं किती म्हणते? माझी चार. कसं कसं? सहा अंडी, दोन खराब झाले, दोन फोडलीत, दोन अंडे आमलेट केले, दोन अंडे आमलेट केले, राहिले किती? चार. अरे तुझं झिरो दिसतंय ते, तुझ्या आता जरा नवीन सांगितलं आणि दाखव. अरे असं बोट दाखव की बोट. हां हां दोन घालव, त्यात दोन वजा कमी कर, येते जा की समोर. एक अंडे नाही, दोन अंडे. हां दोन अंडे, दोन दोन असले, हां दोन दोनचे आमलेट, दोन फोडले, दोन फोडले, दोन फोडलेत, किती राहिले? झिरो राहिले. तुझी बोट झिरो राहते, चार कशी राहिलीत? कस अरे दाखव मग. दोन अंडे भात झाले, दोन चा आमलेट गेले, असा बोट दाखवते कळणार किती राहिले शेवट. सहा दोन दोन अंडे हे झाले नसले आणि दोन चा आमलेट गेले आणि दोन फुटले, राहिले किती? झिरो. का पुन्हा उत्तर बरोबर सांगा, उत्तर करेक्ट. 500.